माझी तुम्हाला विनंती आहे की सत्ता असली काय सत्ता नसली तरी विरोधी पक्षाच्या निमित्ताने वेगवेगळ्या प्रश्नांची सोडवणूक करता येते। सध्या आम्ही महाराष्ट्रामध्ये फिरतोय ते प्रश्न समजून घेण्याच्या करता फिरतोय, त्याच्यातून उद्याच्या काळामध्ये सत्तेमध्ये बदल झाला। मगाशी बऱ्याच जणांनी सांगितलं की अमुक मुख्यमंत्री झाला पाहिजे। मित्रांनो, भाषणामध्ये मुख्यमंत्री झाला पाहिजे म्हणून मुख्यमंत्री होत नसतो, त्याच्याकरता 145 आमदारांचा पाठिंबा लागतो। म्हणून यावेळेस जवळपास हिरामण खोसकर धरून 6 खास आमदार आपले आलेले, आपल्याला पुढच्या वेळेस नाशिकमध्ये संख्या वाढवायची, धुळ्यामध्ये नंदुरबारमध्ये संख्या वाढवायची, त्याच्याशिवाय आपल्या विचाराचा मुख्यमंत्री होणार नाही। सगळे आमदार ठरवतील मुख्यमंत्री कुणाला करायचे, आपल्याला महाविकास आघाडीचं सरकार आणायचंय, त्याच्याकरता जिथं उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेची ताकद असेल तिथं त्यांना तिकीट देऊ, जिथं राष्ट्रवादीची ताकद असेल तिथं राष्ट्रवादीचा उमेदवार उभा करू, जिथं काँग्रेसची ताकद असेल तिथं काँग्रेसचा उमेदवार उभा करू, आणि बाकीच्या सगळ्यांनी त्यांच्या पार्टीची ताकद उभी करू। खासदारकीची उमेदवारी, आमदारकीची उमेदवारी, जिल्हा परिषदेची उमेदवारी याच पद्धतीने आपण करू। आता मार्केट कमिटीच्या निवडणुकीमध्ये देखील चांगल्या प्रकारचं यश महाराष्ट्रामध्ये मिळालं, तुम्ही नाशिककरांनी पण चांगलं यश मिळवून दिलं, त्याबद्दल तुमचं अभिनंदन।